नमस्कार, मी शर्वरी. एकूणच आपण पाहतोय की वंचित आघाडीनं लोकसभा निवडणुकीत चांगलाच मताधिक्य मिळवलं आणि सांगली जिल्ह्यात तर गोपीचंद पडळकर यांनी देखील जनतेचा विश्वास कमी दिवसात संपादित करून चांगलाच मतदानाचा आकडा वाढवला होता. दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर येणाऱ्या विधानसभा निवडणुकींना वंचितांची एक धडकी भरलेली आहे सर्वच पक्षांतात. प्रत्येक पक्ष वंचितला आपल्या सोबत घेण्यासाठी उत्सुक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडी बऱ्यापैकी जनतेची मतं घेण्यात यशस्वी ठरली. दरम्यान विधानसभेतही महाआघाडीला वंचितांची भीती कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती कायम राहणार असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची देखील एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. राज्यात महाआघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकींच्या निकालांची समीक्षा करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याबाबतही विचार विनिमय करण्यात आला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, या बैठकीत प्रारंभी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक यावरही चर्चा करण्यात आली. महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढायचे ठरले असून या संदर्भात आणखी बैठका होतील. विखे पाटील यांच्यासोबत आणखी काही आमदार भाजपात जातील असे वाटत आहे. ज्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्यात त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले. या बैठकीला राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार तटकरे, सपचे नेते अबू आझमी, युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा, हसन मुश्रीफ, बाबाजानी दुर्वाणी, शेकाप नेते जयंत पाटील आणि गणपतराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर ईव्हीएम विरोधात जनआंदोलन उभारण्याचंही यावेळी ठरलेलं असून जनआंदोलन उभे केले जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. ईव्हीएम बाबत लोकांच्या मनात शंका आहे. महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे असे वाटते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता त्याबाबत अजून चर्चा झाली नाही. त्यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येईल. मनसेला महाआघाडीत घ्यायचं की नाही याबाबत आज चर्चा झालेली नाही असं जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट. पाहूया याच विषयी हा स्पेशल रिपोर्ट.